नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं ओ फिनर या यूट्यूब चॅनलवर अनेक जणांचा प्रश्न आहे की मुलाखतीच्या याद्या कधी लागणार आहेत याद्या प्रसिद्ध होण्याच्या मार्गात काय अडचणी आहेत सोबतच कधीपर्यंत याद्या प्रसिद्ध होणार आहेत आपलेसुद्धा हेच प्रश्न असतील तर व्हिडिओ तुमच्यासाठी शेवटपर्यंत बघायला विसरू नका सोबतच शिक्षक पात्रता परीक्षेपासून शिक्षक भरतीपर्यंतचं प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका खासगी संस्थांच्या मुलाखतीच्या याद्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लागणे अपेक्षित होते परंतु ही अपेक्षा पूर्ण झाली नाही याला मुख्य कारण आहे की संस्थांनी अजूनही आपली माहिती जिल्हा परिषदांना दिलेली नाही आणि जिल्हा परिषदा शालेय शिक्षण विभागाला देऊ शकल्या नाहीत आणखी एक नवीन अडचण सा निर्माण झालेली आहे की जवळपास बेचाळीस पदांची माहिती देण्यास संस्थांकडून टाळाटाळ तार केली जात आहे कदाचित पवित्र पोर्टलच्या बाहेर पडण्याचाही त्यांचा प्रयत्न असू शकतो कारण या पदांची जाहिरातसुद्धा वर्तमानपत्रात त्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे असं करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्यावर भविष्यात न्यायालयीन कारवाई होऊ शकते परंतु ह्या जागा बाजूला ठेवून याला प्रसिद्ध करण्यात येणार आहेत कारण सुरुवातीपासूनच आलेल्या अडचणींमुळे अभियुक्तधारक पुरते वैतागले आहेत सोबतच उपोषणालासुद्धा बसलेले आहेत त्यामुळे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात याद्या निश्चितपणे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत प्रस्तुत याद्या लावण्यासाठी शालेय शिक्षण विभागाची पूर्ण तयारी झालेली आहे काही संस्थांच्या अडील तटू धोरणामुळे याद्या लावण्यास विलंब होत आहे या संस्थांनी किंवा संस्था चालकांनी अगोदर पवित्र पोर्टलला जाहिराती दिलेल्या आहेत परंतु आताच त्यांच्याकडून माघार घेण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु त्या बेचाळीस जागा बाजूला ठेवून उर्वरित पदांच्या याद्या लावण्याची तयारी शालेय शिक्षण विभागाने दर्शवली आहे म्हणून येत्या एक ते दोन आठवड्यात अभियक्ताधारकांची प्रतीक्षा निश्चितपणे संपणार आहे ऑगस्टच्या शेवटी शिक्षणायुक्त विशाल सोळंकीसुद्धा आपला पदभार सांभाळणार आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिक्षक भरती निश्चितच पूर्णत्वास नेली जाणार आहे